दिव्यांगांना सोयी सुविधा देण्याबाबत शासनाच्या अनेक विभागांकडून होणारी येत असून दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कासाठी वारंवार लढा द्यावा प्रकार संजय गांधी योजनेबाबत झाला असून गेल्या महिन्यांपासून या योजनेंतर्गत दिव्यांगांना अनुदान वितरित झालेलं नाही प्रार संघटनेचे बच्चू कडू यांनी या संदर्भात नाशिक महापालिकेवर मोर्चा देखील काढला होता मात्र अद्यापपर्यंत दिव्यांगांचा प्रश्न तेच आहे या संदर्भात दिव्यांगांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करू करूनही अद्यापही अनुदान वितरणाच्या हालचाली मात्र काही झाल्या नसल्याचं बोललं जात आहे दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या अनेक योजना कार्यरत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी दोन टक्के निधी दिव्यांगांच्या योजनांवर खर्च करावेत असा नियम असताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधी खर्चच केला जात नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी उघडकीस आणलं होतं त्यानंतर प्रशासन हादरल्यानं त्यांनी दिव्यांगांच्या योजनांबाबत पुढाकार घेऊन कामकाज सुरू केलं होतं परंतु आता पुन्हा पातळीवर दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या मदतीकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे अंध आणि दिव्यांगांना दरमहा आठशे रुपये अनुदान दिलं जातं मात्र गेल्या पाच महिन्यांपासून दिव्यांगांना संजय गांधी योजनेतील दरमहा मिळणाऱ्या आठशे रुपयाचं अनुदान मिळालेलं नसल्याचं बोललं जात आहे करणसिंग बावरी दक्ष पोलीस न्यूज नाशिक